कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांना नुकताच पावसाचा जोरदार तडाखा बसला होता. अतिवृष्टी आणि पुरामुळे काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जीवित तसंच वित्तहानी देखील झाली. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं मदतीसाठी मोठ्या पॅकेजची घोषणा करावी अशी मागणी विरोधकांकडून सातत्यानं केली जात होती. त्यावर मी पॅकेज जाहीर करणार नाही, मदत करणारा मुख्यमंत्री आहे असा टोला उद्धव ठाकरे यांनी सोमवारी लगावला होता. मात्र अखेर मंगळवारी पॅकेजच जाहीर झालं. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी त्याबाबतची माहिती दिली. ही मदत जाहीर झाल्यानंतर आता भाजप आमदार आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पूरग्रस्तांसाठी जाहीर केलेल्या पॅकेज बाबत विचारले असता आशिष शेलार म्हणाले, मी पॅकेज देणारा नाही तर मदत करणारा असं मुख्यमंत्री म्हणाले होते, पण ते शब्दावर फिरले का? याआधी तोक्ते आणि निसर्ग वादळावेळी घोषित केलेले पॅकेज अजून जनतेला पोहोचलेले नाही. तातडीची 10,000 मदत मिळालेली नाही अशी अवस्था आहे. घोषित होते पण पोहोचत नाही असं ठाकरे सरकारचं पॅकेज असतं. या संकटाची व्याप्ती ही अजून सरकारच्या लक्षात आलेली नाही. जनतेला मदत मिळावी हीच आमची अपेक्षा आहे असं आशिष शेलार म्हणाले.